पण आम्हाला तुमच्याशी बोलायचंच नसेल तर? बघितलं, चल हो बाहेर. तुमच्याशी बोलल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही आईसाहेब. आईसाहेब, मी चोर नाहीये. माझ्याकडे जे पैसे सापडले ते तुमचे पैसे नाहीये. तुमच्या खोलीत चोरी झाली, कशी झाली, काय झाली, कुणी केली, झाली का नाही झाली मला काय बी नाही माहिती. माझ्याकडे हे जे पैसे सापडले हे माझ्या कमाईचे पैसे. आणि मी जे माझ्या डॅडींना पैसे दिले ना ते बी माझ्याच कष्टाचे पैसे जे मी मोनीकडनं घेतले. अहो मोनीने माझ्या आणि तिच्या बिझनेस अकाउंट मधनं काढून मला ते पैसे दिले. मला माफ करा, मी तुम्हाला या आधी कधी सांगितलं नाही पण माझा आणि मोनीचा कल्याणी फूड प्रोडक्ट या नावानं एक बिझनेस आहे. मला माफ करा, मी तुमच्या नियमाविरुद्ध हा बिझनेस चालू ठेवला कारण यांची तशी इच्छा होती. अहो आईसाहेब, हे माझ्या कष्टाचे पैसे. तुम्हाला हवा असेल ना तर मी यांना पासबुक दाखवायला पण तयार आहे. नाही, त्याची काय गरज नाही. त्याची गरज नाहीये कारण तुम्हाला माहिती आहे माझ्या कष्टाचे पैसे. तुम्हाला माहिती आहे, हे मला माहिती आहे. पण तुम्ही माझे साथ नाही देणार ना कारण तुम्ही माझ्यावर चिडले आहे, लई लई रागवले. साहजिक आहे पण मी चूक पण तशीच केली. पण आई साहेब, हात जोडते तुमच्या समोर, हवा असेल तर नाक घासते. पण खोट्याची साथ देऊ नका. ह्या असल्या खोट्याची साथ देऊ नका. कारण खोट्याची साथ दिल्यावर काय होत ते मी भोगती. माझ्या डॅडींची मी साथ दिली त्याची शिक्षा मी अजून बी भोगते. तरी बी लई आदर आहे आईसाहेब माझ्या मनात तुमच्याबद्दल. आज बी तुम्ही माझ्यासाठी माझ्या आईच्या जागेवर आहात. आईसाहेब अजून एकदा म्हणू. आईसाहेब आज बी तुम्ही माझ्यासाठी माझ्या आंबेगावच्याच आई आहात. आता माझं लग्न झालंय आणि आता लग्नानंतर मी पहिल्यांदा कुठल्या तरी कार्यक्रमासाठी बाहेर पडतीये. तेव्हा माझी आंबेगावची आई माझ्या सोबत असेल तर मला लय बरं वाटलं. आईसाहेब तुम्ही माझ्याकडनं सगळं हिरावून घेतलं, सगळं माझ्या माझ्या प्रेमाच्या निशाणी. गोळी घ्या, आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. तर
तरी पण मी तुम्हाला काहीच नाही बोलले, एका शब्दाने भी नाही बोलले. पण माझ्या मनातला तुमचा आदर असा माझ्याकडनं हिरावून घेऊ नका. आई साहेब, मी आजपर्यंत लई चुका केल्या आणि त्या चुकांची शिक्षा मी आज भी भोगतीये. पण जी चूक मी केलीच नाही त्याची शिक्षा मला नका देऊ. माझ्याकडून तुमच्या बद्दलचा असलेला आदर असा हिसकटून नका घेऊ. पाहिलंताई साहेब, म्हणून तुमच्याकडे आणत नव्हतो तिला. तुम्ही तिच्या आश्रमात बोलू नका बरं का. लई आतल्या गट्टीची पोरगी आहे ती, तिचं बोलणं मनावर घेऊ नका. तिला घराबाहेर काढायचे हे फायनल एम आहे आपलं, लक्षात असू द्या. आलोच आम्ही, बघतो त्या पोरीकडं. तुझ्यावर चोरीचा विनाशकाले विपरीत बुद्धी. आम्हाला एका बाबतीत आई साहेबांचं कौतुक होतं बरं का, कि त्या स्वतंत्र विचाराचे आहेत. आता त्या सुद्धा बुद्धी नसलेल्या वैरिदी शेखांच्या नादाला लागलेत, म्हणजेच विनाशकाले विपरीत बुद्धी. एखाद्याचा राग असणं समजू शकतो ग, पण त्या रागापाई नीतिमत्ताची गप्पा करणार यांच्यासारख्या बाईनं तारतम्य गमवावं. आई साहेबांनी हे सगळं करून स्वतःच्या चांगुलपणाला भोसकून त्याला स्वतःच्या हाताने गार करून पुरून टाकले. सुजा, तू अशी चिडचिड करावी किंवा आई साहेबांवर रागवावं म्हणून तुला येऊन नाही सांगितलं मी सगळं. हे बघ, जे काही झालंय ना ते वहिनी साहेबांमुळे झालंय. आता त्यात आई साहेबांची एवढी तेवढी तेवढी केवढी केवढी चूक आहे सांग. तुला घालून पाडून बोलले, बैलासारखं कामाला झुपलं, तुझ्या अभ्यासाचा बँड वाजवला, फुटलेल्या काचांवरून चालायला लावलं, रात्रीच्या टायमाला लाईट घालवली तुझ्या रूम मधली. एवढं सगळं झाल्यावर सुद्धा तुम्हाला बोलू दिलं नाही संजय. पण आज तुझ्यावर चोरीचा आळ घेतलाय, तरी बी तुला वाटतं की मी भैया साहेबला यातलं काहीच सांगू नये. सुजा, अरे यांच्या मनात आई साहेबांबद्दल उगाचच्या उगाच उगाच काय बोलतेस तू संजय. अगं डोळे उघड आणि बघ, यात फक्त वैनिधी शेखांड इन्वॉल्व्ह नाही येत, आता आई साहेब पण आहेत. आई साहेब पण तेवढ्याच खालच्या पातळीला गेलेत आणि हे सगळं भैया साहेबाला कळलं पाहिजे. तू सारखं सारखं आई साहेब खालच्या पातळीला गेलेत खालच्या पातळीला गेलेत असं म्हणू नको बरं. मग काय म्हणू काय म्हणू, आई साहेबांनी त्यांची लेवल सोडली असं म्हणू का, निचले पायदान पे आ गए असं म्हणू. काही जरी म्हटलं संजय तरी अर्थ तोच असतोय. ही रियालिटी भैया साहेबांना कळली पाहिजे आणि त्यांच्या पाठीमागं त्यांच्या बायकोसोबत काय होतं हे कळणं त्यांचा हक्क आहे. थांब, मीच फोन करून सांग. सुजा सुजा, अरे सुजा, फोन दे. मला माहितीये तुझाच फोन आहे, तू नको लावू त्यांना फोन, मी बोलते त्यांच्याशी. कवा बोलशील? आताच बोलते. की काय सांगशील? मी त्यांना सांगते की आई साहेबांचे पैसे गायब झालेत आणि राजश्री वहिनींनी सगळ्यांचीच तलाशी घेतली, तर त्यात माझी पण तलाशी घेतली आणि त्यावेळेस त्यांना माझ्याकडे 5,000 रुपये सापडले. पण ते पैसे माझे आहेत, त्या पैशांचा आई साहेबांच्या हरवलेल्या पैशांचा काही संबंध नाही म्हणून. मग ह्या उपर त्यांना काय ठरवायचंय ते त्यांचं त्यांनी ठरवू देत. मुळात पैसे चोरीला गेले त्यावरच मला डाऊट आहे. अरे आपल्याच घरच्यांवर असा कसा डाऊट घेतोय तू? आई साहेबांनी पण तेच केलं ना सुजा. फोन लावतेस ना? हा लाव.